एकदाची MG ची गॅरंटी संपली, मला वाटलं होतं आता टॉप 3 मध्येच नेतात की काय. वर्षाताईंचा रिचार्ज काही संपतच नव्हता. 10-20% लोक सोडले तर सगळे हेच म्हणतात. सत्यशेवटी निक्कीने मान्य केलंच की तिची ही इच्छा होती की बिग बॉस मराठी सीझन 5 टॉप 5 जायचं आणि सगळ्यात आधी सगळ्यात पहिलं फायनलिस्ट व्हायचं. तर याचा अर्थ निक्की येताना तिच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये हे घेऊनच आली असणार आहे की ती टॉप 5 असणार आणि सगळ्यात पहिली फायनलिस्ट असणार. ज्या प्रकारे तिला फायनलिस्ट बनवलं गेले, ज्या प्रकारे तिला टास्क दिले गेले, ज्या प्रकारे तिला सेफली तिला सुरक्षितपणे नेऊन ठेवलं गेलं टॉप 5, कारण बिग बॉसलाही माहिती कुठेतरी तिला पब्लिक वोटिंगमध्ये आणून ठेवलं तर ती अनसेफच राहणार आहे, तर तिला डायरेक्टली फायनलिस्ट केलं गेलं, तर हे तिच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये गॅरंटेड असं तुम्हाला काय वाटतंय? वर्षाताई आणि निक्कीच्या ह्या 2 मुद्द्यांबाबतीत तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि सूरज बाबतीत, प्रत्येक वेळी बिग बॉस ह्याच मुलाच्या बाबतीत अनफेअर का करतो? खरंच सूरजची फायनलिस्ट म्हणून नंबर 5 सिलेक्शन व्हायचीच लायकी आहे का? जाणून घ्या या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ असाच पुढे पाहत राहा. नमस्कार मंडळी, मी विशाल मोरे, स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये. कालच्या एपिसोडमध्ये आपल्याला बिग बॉसची होम पार्टी दाखवण्यात आली आणि सत्यशेवटी एकाने घराचा निरोप घेतला. कार्टेक्स डीजेने कालच्या एपिसोडमध्ये रंगत आणली, त्याचं ते गाणं तांबडी चांबडीचा मागते लाका 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 लाका, एक नंबर गाणं आहे भाऊचं आणि खरंच मजा आली. त्याच्यामुळेच कालच्या एपिसोडला मजा आली. भाऊ कडक लागलाय. सगळ्यात आधी तर काही कपड्यांचा तो वास घ्यायचा टास्क झाला आणि कम्फर्टचं प्रमोशन करण्यात आलं. मग सगळ्यांना स्टेजवरती बोलवण्यात आलं आणि टॉप 6 फायनलिस्टसाठीची रेस चालू झाली. बिग बॉसने एकाएकाचं नाव न घेता जोड्यांमध्ये नावं घेतले आणि फायनलिस्ट निवडले. तर सगळ्यात पहिलं जोडीचं नाव घेतलं सूरज आणि अभिजित. त्यामध्ये बिग बॉसने जेवढ्यांना पण विचारलं, सगळ्यांनी नाव घेतलं सूरजचं आणि बिग बॉसने सिलेक्शन केलं अभिजितचं. अभिजितला सेकंड फायनलिस्ट म्हणून रेड कार्पेटच्या एरियामध्ये बोलवलं आणि सूरज त्या दोघांच्या रेसमध्ये सूरज हा अनसेफमध्ये राहिला. बिग बॉसच्या बोलण्यानुसार सूरज डेंजर झोनमध्ये राहिला. अरे बिग बॉस, डेंजर झोन आणि सूरज, भांग पिऊन तुम्ही लोक स्क्रिप्ट लिहिता की काय तेच कळत नाही. डेंजर झोन हा वर्डच आहे ना, हा वर्डच त्या सूरजला सूट होत नाही. इवन तिथे काही लोक आहेत अभिजित पण त्यालाही सूट होत नाही. तुम्ही डेंजर झोन हा शब्दच वापरू नाही शकत. त्यानंतर मग पुढे अंकिता आणि DP तिसरा फायनलिस्ट बिग बॉसने DP याला निवडलं. त्यानंतर चौथा फायनलिस्ट निवडला गेला वर्षाताईनी जान्हवीमध्ये. जान्हवी चौथी फायनलिस्ट झाली. आता राहिले होते तिघे जण, सूरज, अंकिता आणि वर्षाताई. मग ह्या तिघांमधला जो 5वा फायनलिस्ट झाला तो होता सूरज. आता मुद्दा इथे येतो खरा. DP जान्हवी, DP भाऊ आत्ता खरंच चांगला गेम खेळलेले आहेत. जान्हवीने पण त्याचा प्लस मायनस गेम दाखवलेला आहे. पण पब्लिक वोटिंग जर बघितलं, पब्लिक सपोर्ट जर बघितला महाराष्ट्रातून, तर सूरजला एवढा सपोर्ट आहे. खरंच सूरज हा 5 नंबर रँकिंग फायनलिस्ट डिझर्व करत आहे का? की परत एकदा बिग बॉसने पब्लिक ओपिनियनचा कचरा केला. बिग बॉसने दाखवून दिलं मी स्वतःचेच मत कसे दुसऱ्यांवर लादू शकतो. जो मुलगा त्या घरामध्ये नंबर 1 फायनलिस्ट व्हायचं कॅपॅसिटी ठेवतोय, तेवढा त्याला सपोर्ट आहे, तेवढा त्याला वोटिंग आहे, त्याला हे लोक नंबर 5 फायनलिस्ट म्हणून चूज करतात. याची काही कारणंही आपण या व्हिडिओच्या शेवटी जाणून घेणार आहोत. व्हिडिओ असाच पाहत राहा. आणि हो, हे जे नंबर 5 बिग बॉसने सिलेक्शन केलं सूरजचं, हे तुम्हाला पटलंय का कमेंट करून नक्की सांगा. कारण कसं आहे, तुमचं मत मांडायला तुम्हाला हाच प्लॅटफॉर्म आहे, तुम्हाला तुमचं मत मांडायला हीच जागा आहे. हा जो व्हिडिओ आता पर्टिक्युलर त्याच मुद्द्यावरती आहे, तर कमेंटमध्ये जावा आणि तुम्ही नक्की सांगा बिग बॉसच्या सूरजला नंबर 5 फायनलिस्ट म्हणून सिलेक्ट करणं हे योग्य वाटलं की अयोग्य वाटलं. 26 एक लाईनमध्ये प्रॉपर लिहून तुमचं मत नक्की मांडा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, जेणेकरून व्हिडिओ हा सर्वांपर्यंत पोहोचेल. काही जण म्हणतील की वोटिंगनुसार ते सिलेक्शन नव्हतं. वोटिंगनुसार जर ते सिलेक्शन होतं तर बिग बॉसने हे सांगायला पाहिजे होतं की वोटिंगनुसार हे सिलेक्शन होत नाही आहे, याच्यामध्ये वोटिंगनुसार असं कुठलं वोटिंगचा कुठलाही असं काही संबंध नाही आहे. हे बिग बॉसने सांगितलेलं नाही. याच्या आधी बिग बॉसने प्रत्येक वेळी तसं सांगितलेलं आहे. आणि बिग बॉसने सरळ सरळ जेव्हा जेव्हा फायनलिस्ट चूज केला गेला तेव्हा सेकंड फायनलिस्ट, थर्ड फायनलिस्ट, फोर्थ फायनलिस्ट, फिफ्थ फायनलिस्ट असं बोललं गेलेलं आहे. सूरज जेव्हा फायनलिस्ट झाला, पोरग्यांनी तिथं डोकं टेकून पाया पडला आणि प्रेक्षकांचे आभार मानले. त्याचा भोळेपणा जो आहे तो लोकांना भावला आहे आणि म्हणूनच आज अख्खा महाराष्ट्रातला प्रेक्षक वर्ग त्याला, अर्ध्यापेक्षा जास्त प्रेक्षक वर्ग त्याला सपोर्ट करतोय. आणि तो प्रत्येक वेळी त्याचा श्रेय त्याच्या फॅन लोकांना देतो. गणपती बाप्पाला म्हणतो की माझ्या फॅन लोकांना सुखी ठेव, त्यांच्या इच्छा पूर्ण कर. खरंच हे कुठेतरी विचार करण्यासारखी गोष्ट आहे. त्यानंतर वर्षाचं इव्हेक्शन झालं आणि तो क्षण आला ज्याचं अर्ध्यापेक्षा जास्त प्रेक्षक वाट बघत होते. त्यामुळे बिचारे पॅडीदादांना घराबाहेर जावं लागलं. त्या मुद्द्यावरती येऊया. तर सूरजला 5 नंबरवरती फायनलिस्ट करण्याची काही कारणं जी मला वाटतात ती एकदा तुम्हाला सांगतो. तुम्हाला पटतात की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा, जेणेकरून आपला हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचेल. तर सगळ्यात पहिलं कारण मला असं वाटतं की लोकांना कुठेतरी असं वाटावं की खरंच वोटिंग ट्रेंडमध्ये कुठेतरी फेरबदल झालेला आहे आणि हा फायनल वीक असल्यामुळे ट्रेंड बदलत आहे असं कुठेतरी दाखवून त्याचा बिग बॉसचा तो एक प्रयत्न असणार. त्यानंतर दुसरं कारण असं वाटतं मला, घरात ना सगळ्यांनी अभिजितच्या समोर सूरजचं नाव घेतलं तर कुठेतरी सगळ्यांच्या माइंडमध्ये जी सूरजची हवा आहे ना, हवा म्हणजे सूरजचा बाहेर दबदबा आहे, सूरजला भरपूर सपोर्ट आहे, हे त्या लोकांच्या मनात बरोबर माहिती आहे. तर कुठेतरी तो जो न्यूनगंडा आहे तो काढून टाकता यावा आणि त्यांना एक वेगळा आत्मविश्वास मिळावा, त्यासाठी सूरजला कुठे 5 नंबरवरती नेऊन फायनलिस्ट केलं असंही वाटतंय मला. तिसरं म्हणजे बिग बॉसने परत एकदा माथी खाल्ली आणि प्रेक्षकांना दाखवून दिलं, तुम्ही कितीही काही करा, तुम्ही कितीही आपटा, पण मी तेच करणार जे मला वाटणार, मीच ठरवणार सगळं काही.
त्यानंतर चौथं कारण असं वाटतं की कुठेतरी सूरजला डिमोटिवेट करणं, जेणेकरून जेव्हा पुढचा टास्क येईल, मनी बॅगचा वगैरे टास्क येईल, त्या टास्कमध्ये सूरजनी चूक करावी आणि मनी बॅग उचलून चुकून बाहेर वगैरे तर नाही येणार ना. सध्या सगळ्या प्लॅटफॉर्म्सवरती एक फोटो व्हायरल होतो, एक स्क्रीनशॉट व्हायरल होतो, तो मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतो. याच्यानुसारच बऱ्यापैकी इव्हेक्शन झालेले आहेत. तर हे तर खरं नाही आहे ना. याच्यामध्ये सूरज वॉक लिहिलेला आहे, वॉक म्हणजे तो मनी बॅग घेऊन बाहेर गेलेला आहे असं लिहिलेलं आहे. कुठेतरी हे खरं नाही आहे ना. कुठेतरी सूरजचा कॉन्फिडन्स हलवून, सूरजला घाबरवून सोडून की माझा सपोर्ट कमी होतोय असं दाखवून ते पैसे उचलण्यासाठी हे दिलेलं प्रोत्साहन तर नव्हतं ना. पण मला नाही वाटत सूरज असं करेल, पण लेट्स सी, पुढे आपल्याला कळेलच. आणि शेवटी बिग बॉसने दाखवून दिलंच, सगळ्या शेवटी मी हा अनफेअरच राहणार. कुठलंही सिलेक्शन और एव्हिक्शन या अनफेअरनेसशिवाय मी कम्प्लीट करू शकत नाही, हे बिग बॉसने दाखवून दिलं. वोटिंग पोल घेतलेले आहेत त्यांच्या सबस्क्रायबर्सचे, त्यांच्या फॉलोअर्सचे. सूरजला जबरदस्त त्यामध्ये आपल्याला सपोर्ट पाहायला मिळतो. आणि असं होऊ शकत नाही, चला मानलं फर्स्टला तर तुम्ही निक्कीला नेऊन ठेवलं होतं डायरेक्टली, त्यानंतर राहिला अभिजित. चला अभिजित पुढे गेला, तिसऱ्याला तर सूरज राहणारच गॅरंटेड. पी आणि जान्हवीच्या मागे तर तो जाऊ शकत नाही बऱ्यापैकी, तर तुम्ही त्याला पाचव्या नंबरला नेऊन सेफ केलं. मित्रांनो, आपल्याला जे मुद्दे पटणार आहेत त्यावरती असंच बोलू, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच, धन्यवाद.